त्यांना बरं वाटतंय ना पण आता तुम्हाला घ्या चहा घ्या. हो छान झालाय चहा. जय आदिती आले नाहीत अजून? म्हणजे नेहमी इतकाच उशीर होतो का त्यांना यायला? म्हणजे कधी कधी. हा नशिबान आहेत ना, मज्जा आहे त्यांची, म्हणजे गप्पा मारत येत असतील ना दोघे. तुम्हाला सांगते आम्हाला 2 मिनिटं सुद्धा मिळत नाहीत कधी गप्पा मारायला, वेळच नसतो. काय करणार, किती काम असतात घरी तुम्हाला माहितीये, बाईच्या जातीला काम काही सुटलेली नाहीत. म्हणजे नाही आता अण्णा इथे आहेत म्हणून बरं आहे. वहिनी तू असं काय बघतोस रे माझ्याकडे? मी काय अण्णांना भेटायला येऊ शकत नाही का इथे? नाही नाही वहिनी, तसं नाही, तुम्ही अचानक कालात म्हणून विचारलं. ते अण्णांचे कपडे द्यायला आले होते. दादा नाही आला? ते येतीलच ना मला न्यायला. म्हणजे इथे काम होतं ना, मग ते आटपून आम्ही घरी जाणार. आता म्हटलं अनायसे या दिशेला येणारच आहोत, तर मग अण्णांचे कपडे नेऊन द्यावे. केवढे कपडे अण्णांचे आदिती, बाई ग छोटी बॅग मावेच ना त्याच्यात काही कपडे अण्णांचे. मग आपल्या कपाटावरून काढली मोठी बॅग. आता एवढी मोठी बॅग घेऊन ट्रेनने कसं येणार ना, काय संध्याकाळची गर्दी असते. मग शेवटी टॅक्सीच केली मी. तुम्हाला सांगते म्हणजे विरार ते बँड्रा टॅक्सीचं मीटर घरा 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 फिरतंय, माझे डोळे पण मीटर प्रमाणे फिरत होते माहितीये. आदिती ही घे फळ, अण्णांसाठी आणलेत आपल्या, म्हणजे ना 1 किलो सफरचंद, डाळिंब आणि डझनभर केळी आणलीत मी. काय अगं सफरचंदाचे भाव झाले तुला सांगते. काही दिवसात ना सोन्याचे भाव ह्याच्यापेक्षा स्वस्त होतील. पण काय करणार, म्हणजे अण्णांसाठी फळं आणायची मग पैशाचा विचारच केला नाही ना मी, आणली सगळी. आता अण्णा तुमच्यासाठी आणली आहेत ही फळं? अण्णा महाग आहेत ही फळं, सगळी तुम्हीच खा आणि छान धष्टपुष्ट व्हा, हा बरे व्हा लवकर. ऐकतेस काय, ही फळं आहेत ना ती नीट कपाटत नेऊन ठेव. असं कर लॉकर मध्ये ठेव कपाटामध्ये. लॉकर मध्ये का? नाही महाग आहेत ना, काय त्याची किंमत जास्त आहे माणसांपेक्षा. भारीच गमतीशीर आहात तुम्ही काका. म्हणजे मला तुमचा हा स्वभाव इतका आवडतो म्हणून सांगू ना. छान छान देते मी, 8 ठेवून येते. हो काकू थांबा, मी पण येते. अण्णांसाठी सूप करायचं ना. हो या सूप. अरे वा छान अण्णा, खूप काळजी घेत आहे सगळे तुमची. नाही म्हणजे माझी चिंता मिटली.